हेलो व्यूअर्स, आज आपण या व्हिडिओ मध्ये आरोग्य विभाग जिल्हा परिषद भरती विषयी एक अतिशय महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत। विद्यार्थी एकापेक्षा जास्त संधीला मुकणार, परीक्षार्थींवर अन्याय। कृपया असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। न्यूज पहा, आरोग्य विभागाच्या परीक्षार्थींची आर्थिक लूट, एकापेक्षा अधिक संधीला मुकणार। आता यामध्ये काय दिलेलं आहे ते पाहूया। 2019 मध्ये जिल्हा परिषदेतील आरोग्य भरतीसाठी जी फीस आपण भरलेली होती त्याबाबत आता अन्याय होत आहे, कसा ते आपण पाहूया। 2019 मध्ये जेव्हा आपण फॉर्म भरले तेव्हा एकापेक्षा जास्त पदासाठी फॉर्म भरता येत होते, त्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी एका पदासाठी 400 याप्रमाणे एकापेक्षा जास्त पदासाठी फॉर्म भरला होता आणि फीसुद्धा त्यानुसार भरलेली होती। परंतु नुकताच आता एक GR आलेला आहे जो आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, ज्यांनी पाहिलेलं नसेल त्यांना लिंकवरी आय बटनमध्ये दिलेले आहे, पाहून घ्या, खूप महत्त्वाचा GR आहे तो। आता या GR नुसार ज्या 5 पदांबाबत जिल्हा परिषदेत आरोग्य भरती होणार आहे त्यापैकी तुम्हाला कोणत्याही एका पदासाठीच फॉर्म भरता येणार आहे। मग जी अतिरिक्त फीस भरली होती ती सर्वांना परत मिळायला पाहिजे। इथे पाहू शकता तुम्ही बेरोजगारांची आर्थिक फसवणूक। परीक्षार्थींनी एकाच पदासाठी 4 ते 5 जिल्ह्यात अर्ज केले असून 2000 ते 3000 रुपये परीक्षा शुल्क भरले आहे। आताच्या शासन निर्णयाद्वारे सरकार बेरोजगारांची आर्थिक फसवणूक करीत आहे। तर तुम्ही कमेंट करू सांगा, जर तुम्ही सुद्धा एकापेक्षा जास्त पदासाठी फॉर्म 2019 मध्ये भरला असेल तर। आशा करतो या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल। ऑल द बेस्ट, थँक्यू।